तर आपण बघतोय ही लाईव्ह दृश्य आहे तपोवन या ठिकाणच्या मैदानावरची, ज्या ठिकाणी मोदींची आज भव्य अशी सभा होणार आहे त्या दरम्यानचीच आपण दृश्य बघतोय. काही वेळातच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचतील आणि या सर्व जनतेला, नाशिककरांना ते संबोधित करतील. आपण बघतोय तपोवन या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय. अगदी काही वेळातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व जनतेला, नाशिककरांना संबोधित करणार आहेत. नाशिक देवभूमी आहे, कुंभनगरी आहे आणि पहिल्यांदाच अशा प्रकारे नाशिकमध्ये देशाचे पंतप्रधान जाऊन पूजा अर्चना करत आहे, भव्य अशी सभा घेत असल्याचं आपण बघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित आहेत. छगन भुजबळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात खरं तर इथे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी उपस्थित राहिलेल्या आहेत, ते देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. तपोवन या ठिकाणी अतिशय भव्य असं एक मैदान आहे ज्या ठिकाणी आज मोदींच्या या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नाशिकला गोदावरी काठाला दक्षिण काशी असं संबोधलं जातं, अशी नाशिकची ओळख आहे आणि अशा या दक्षिण काशीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत. सर्व नाशिककरांना ते संबोधित करणार आहेत. युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आता अगदी काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. तर 22 तारखेला अयोध्येमध्ये जो प्रभू श्रीराम यांचा प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे तो तर महत्त्वाचा आहे, त्याचा अगदी जवळचा संबंध जो आहे आजच्या या संपूर्ण दौऱ्याशी आहेच. मात्र या दौऱ्याला राजकीय रूपानं देखील एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विशेष महत्त्व आजच्या या दौऱ्याला आहे. साधारणतः आपण बघतोय केवळ 11 दिवसांचा कालावधी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांना विराजमान होण्यासाठी उरलेला आहे आणि त्याआधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये पोहोचले, कारामाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि आता ते नाशिककरांना अगदी काही वेळातच संबोधित करतील. नाशिककर देखील उत्साहात आहेत, नाशिककर देखील सज्ज झालेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील, पूजा अर्चना करतील, त्यासाठी रंगरंगोटी करण्यात आलेली होती. अतिशय सुंदर प्रकारे संपूर्ण नाशिक शहर जे आहे ते सजवण्यात आलेलं होतं, खास करून गोदाघाट अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आलेलं होतं. झेंडूच्या फुलांचा वापर करून प्रभू श्रीराम यांची छायाचित्र देखील या ठिकाणी काढण्यात आलेली होती. काल रात्री मोठ्या प्रमाणात दिवे या ठिकाणी लावण्यात आलेले होते आणि त्या दिव्यांच्या माध्यमातून जय श्रीराम असा उल्लेख करत ही रामनगरी, कुंभनगरी सजवण्यात आलेली होती.